लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागामध्ये कलाता आपल्या काकांच्या बद्दल बोलत असते आणि ती सांगत असते त्या श्रीमंत लोकांनी आपल्या काकांना वाचवण्यासाठी थांबले सुद्धा नाहीत आणि या सगळ्यामुळे आपल्या काकांचा जीव गेला. या श्रीमंत लोकांमध्ये जरासुद्धा माणुसकी नसते का? त्यावेळेला त्यांनी आपल्या काकांना जर वेळेतच उपचार दिले असते तर कदाचित आपल्या काकांवरती ही वेळ आलीच नसती. आज आपले काका आपल्यात असते. या श्रीमंत लोकांना कधीही माणुसकीच नसते. कधीतरी त्यांची माझी गाठभेट झाली किंवा कधीतरी मला जर का कळलं की ही व्यक्ती तीच आहे तर मात्र मी हा जाब विचारणारच. यावरती दिनकर म्हणतो, कले अगं जाऊ दे ना, व्हायच्या त्या गोष्टी होऊन गेल्या ना, कशाला या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेतेस. यावरती कला म्हणते, नाही बाबा, तुम्हाला माहिती आहे ना काकांच्या जाण्यामुळे आपल्या सगळ्या घरावरती किती मोठा परिणाम झाला होता. आपले काका आपला बिझनेस चालवत होते त्यामुळे आपल्या घराची आर्थिक तर हे झालीच पण त्या सगळ्यामध्ये माझ्या मानसिक स्थितीसुद्धा खूप डाऊन झाली. मी त्या ह्याच्यामध्ये इतक्या मानसिक आघातामध्ये होते त्यामुळे माझ्या मनामध्ये अशा काही भीती ज्या कायमच राहिल्या ना त्या भीती कधी बाहेर निघाल्याच नाहीत बाबा. मी या सगळ्यामध्ये एका वेगळ्याच अवस्थेमध्ये गेले होते आणि हे सगळं ॲक्सिडेंटमुळे झालं. काजल तर खूप लहान होती, तिला तर काही कळत सुद्धा नव्हतं, पण या काकांच्या अपघाताचा आपल्या सगळ्या कुटुंबावरती परिणाम झाला आणि आपले काका जीवानिशी गेले हे नक्की. या सगळ्यामध्ये त्या श्रीमंत लोकांची जी काही हे सगळी आहे ना, कधीतरी माझ्या समोर गाठभेट झाली ना तर मी जाब विचारणार. तितक्यात आता रॉकेटचा दिनकरला कॉल येतो आणि दिनकर म्हणतो, मी निघतोय, रॉकेटला तिकडे दुकानात माझी गरज आहे. मग दिनकर गेल्यावरती इकडे आता संगीता काजलला सांगते, तू एक काम कर ना, तू या सगळ्यामध्ये तो प्रसाद आहे ना तो हे करून ये, असं म्हणत तिला मुद्दाम तिकडून उठवते आणि त्यानंतर प्रसाद आत ठेवायला सांगते. त्याच वेळेला मग मात्र ज्या वेळेला काजल निघून जाते तेव्हा संगीता विचार करते, काय ग म्हणजे जावई बापू हे घरात का नाही आले, दारातनच का गेले? यावर ते कला म्हणते, अगं श्रीमंत लोकांचं हे असं असतं, त्यांना कुठे माणुसकी भावभावना असतात. यावरती संगीता म्हणते, तू दरवेळेला जावई बापूंच्या बद्दल चुकीचं बोलतेस ना, मला हे काही आवडत नाहीये. अगं असं कसं, त्यांना इतकी महत्वाची कामं असून सुद्धा ते तुझ्यासाठी इकडे आले, वाट वाकडी करून तुला इकडे सोडलं आणि मग ते गेले, या सगळ्याचा तू विचार करायला नकोयस का? तू या सगळ्यामध्ये त्यांना समजून घ्यायला नकोस का? असं म्हणत संगीता आता मात्र इकडे बाजू घेऊन अद्वैतची बोलत असताना करा म्हणते, तुला फक्त हा एकच विषय आहे का? तुला फक्त अद्वैतचा चांगुलपणा, त्याचं गुणगान करणं हे एवढंच दिसत असेल तर मला ह्या विषयावरती काही बोलायचं नाहीये. संगीता म्हणते, का ग अशी तुसड्यासारखी वागतेस? आत्ता तर जावई बापू तुझ्याशी किती चांगले वागतात, तू का या सगळ्यामध्ये त्यांना असा सारखा त्रास देतेस मला काही कळतच नाहीये. यावरती आता इकडे कला म्हणते, आई तुला माहित नाहीये तो चांगला वगैरे काही माझ्याशी वागत नव्हता, या सगळ्यामध्ये तो जे काही करत होता ना ते फक्त नाटक होतं. यावरती संगीता म्हणते, काय वेड लागले का तुला, काहीही तोंडाला येईल ते बरळतेस का? यावरती कला म्हणते, नाही आई मी तोंडाला येईल ते बरळतच नाहीये, मी तुला सगळं खरं तेच सांगते. संगीता म्हणते, काय खरं सांगतेस? मग कला सांगते, तो सगळं हे नाटक करत होता, आजोबांची तब्येत मंगळागौरीला बिघडली ना, मंगळागौरीला बिघडलेल्या तब्येतीमुळे त्यांना बरं वाटावं त्यासाठी हे नाटक होतं. असं म्हणत कला आता सगळा आता प्रकार जो घडला होता तो संगीताच्या समोर मांडत असते. तोपर्यंत इकडे आता श्रीकांत आणि सरोज हे दोघं जण बिझनेस संदर्भात काहीतरी बोलत असतात. ज्या वेळेला दोघं जण बिझनेस संदर्भात बोलत असतात तेव्हा श्रीकांत म्हणतो, या गोष्टीची माहिती मला वाटते फक्त अद्वैतला असेल. तर सरोज म्हणते, एक काम करूया ना, आपण अद्वैतला बोलवूया आणि त्यालाच विचारूया, कारण सगळ्या डिटेल्स त्यालाच माहिती असतात ना. असं म्हणत अद्वैतला बोलवण्यासाठी आता सरोज आवाज देणार, तेवढ्यात नैना म्हणते, नाही नाही म्हणजे अद्वैत इकडे नाही आहे. यावरती सरोज म्हणते, का? यावरती आता मात्र इकडे नैना सांगायला लागते, अद्वैत गेलेला आहे माझ्या मम्मी पप्पांच्या घरी, म्हणजे आमच्या घरी काकांचं श्राद्ध आहे ना, आणि काकांचं श्राद्ध असल्यामुळे आमच्या घरी तो कलाला घेऊन गेलेला आहे. असं म्हणत इकडे आता नैना खोटं सांगायला लागते, ऍक्च्युली अद्वैत सोडायला गेलाय असं न सांगता
तो आमच्या घरीच बसला असेल असं सांगते आणि सरोजच्या रागाचा पारा चढतो. नयनाला इकडे खूप आनंद होतो. तोपर्यंत संगीता म्हणत असते, काय झालंय, असं का घडलं, जावई बापू खोटं का बरं बोलतील. यावरती कला सांगते, आई तुला माहीत नाहीये. यावरती संगीता म्हणते, असं कसं, अगं नवरा बायकोचं नातं हे असंच असतं, जर एकाने दोन पाऊल पुढे टाकली तर आपण पण दोन पाऊल पुढे टाकायचे असतात. जावई बापू जर दोन पाऊलं पुढे टाकतात तुझ्याशी चांगुलपणाने वागायला तर तुझी दोन पाऊलं पुढे पडली पाहिजेतच ना, असं म्हणत आता इकडे संगीता समजवत असते. त्यावरती कला सांगते, ही पडलेली दोन पावलं जर खोटी असतील तर ती खोटी दोन पावलं मी कशी पुढे चालू, मी कशी खोट्याची साथ देऊ. अगं तुला माहीत नाही आहे, मंगळागौरीच्या दिवशी त्याने जे आबांना धक्का बसला म्हणून माझ्याशी जो खोटं वागला ना त्याचा उलगडा गणपतीत झाला. आमच्याकडे गणपतीमध्ये पद्धत आहे की आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ते गणपती बाप्पाच्या समोर ठेवायच्या आणि त्याच वेळेला त्यातल्या एका चिठ्ठीमध्ये त्याने असं लिहून ठेवलं होतं की मी फक्त आणि फक्त हे सगळं आबांसाठीच करतोय. संगीता म्हणते, काय. यावरती कला सांगते, हो त्याने लिहून ठेवलं होतं की मी खरेसोबत चांगलं वागण्याचं नाटक करतोय, आबांची तब्येत बिघडू नये या कारणासाठी मी खरेसोबत चांगलं वागण्याचं नाटक करतोय आणि या उपर माझ्या मनात तिच्याविषयी काहीच नाहीये आणि त्यासाठी तो खोटं बोलत होता ग आई आणि हे सगळं मला कळलं आणि म्हणूनच मी घर सोडून निघून गेले. मी घर सोडून निघून गेल्यामुळे मग मात्र मला कळलं की आबांची तब्येत पुन्हा बिघडले आणि त्याच कारणासाठी मी परत आले. आई मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की आत्ता आमच्या नात्याचं काहीच भवितव्य नाहीये. किती काही म्हटलं ना कुणीही तरी आमचं नातं पूर्ववत होणं शक्यच नाहीये आई, असं म्हटल्यावरती आता संगीताला जरा वाईटच वाटतं. म्हणजे या सगळ्यामध्ये कलाबद्दल आता हे सगळं होतंय याचं तिला वाईट वाटतं आणि आता संगीता विचार करायला लागते हे सगळं काय घडतंय, म्हणजे मी तर या सगळ्यामध्ये माझ्या कलेचं भलं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करते इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये माझी कला त्या घरामध्ये सुखरूप नांदत आहे असंच मला वाटत होतं. मग आत्ता अचानक असं काय झालं की या सगळ्या गोष्टी बदलून गेल्या असा विचार करत आता मात्र इकडे संगीता असते आणि कला म्हणते, आई तू या उपर कोणतीही अपेक्षा करू नको, मला नाही वाटत आमचं नातं या सगळ्याच्या पुढे जाईल आणि कला तिकडून निघून जाते. कला निघून जाते पण संगीता इकडे विचारच करत बसते आणि आता संगीता या सगळ्याचा दोष स्वतःलाच द्यायला लागते. जोपर्यंत कला आता घरी येते ती पुन्हा एकदा किचनमध्ये येऊन जेवणाचा सगळी तयारी करायला लागते. ज्या वेळेला संगीता आता इकडे घरामध्ये अस्वस्थ असते आणि आता कला आणि रजनी जेवण करत असतात तोपर्यंत तिकडे आता नयना येते आणि काय करताय तुम्ही. यावरती रजनी सांगते, काही नाही, रोजचं जेवणाची तयारी चालले. तर आता नयना म्हणते, आजपासून मी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करणार, असं म्हणत नयना तिथे लुडबुड करायला लागते. आणि तुम्ही आता काय करताय, ताकाची कढी करताय का, तर मी करू का कढी. यावरती इकडे आता रजनी म्हणते, ठीक आहे, जमते का तुला. नयना म्हणते, मी प्रयत्न तर करते पण प्रयत्न जर केला नाही तर मला कसं करायला काय जमेल, म्हणून तुम्ही मला प्रयत्न तरी करू द्या, असं म्हणत नयना आता इकडे प्रयत्न करण्यासाठी समोर येते. रजनी म्हणते, ठीक आहे, कर तुला जे जमतंय ते. रजनी तिला करायला देते. त्यावरती इकडे आता कला म्हणते, नयना ताई म्हणजे खरंच तू आज घरी आली असतेस ना तर आईला किती छान वाटलं असतं. मी तुला एक गोष्ट सांगू का, की खरंच तू घरी यायला हवी होतीस, म्हणजे सुखदुःखाच्या वेळेला ज्या वेळेला अशा क्षणांना आईला तुझी गरज असते ना त्यावेळेला तू तिकडे असायला हवी होतीस ग, पण तू तिकडे नव्हतीस. या गोष्टीचं आईला खूप वाईट वाटलं ग. जर तू तिकडे आली असतीस तर मात्र या सगळ्यामध्ये आईला खूपच छान वाटलं असतं. तू का नाही बरं आलीस, पण इकडे नयना काही लक्ष देत नसते, ती आपण कामामध्ये किती बिझी आहोत हे मात्र आता हे सांगत असते. तोपर्यंत इकडे आता नयना म्हणत असते, हे बघ कला, तू या सगळ्यामध्ये मला उगाच ओढू नकोस, म्हणजे जेवणाच्या ठिकाणी जेवण करायलाच मला आवडतं, तू या सगळ्यामध्ये जेवणासाठी मध्ये मध्ये किरकिर करत बसू नकोस, काहीही घडलं तरी आता मला काही घरी जायचं नाही, म्हणजे नाही, असं म्हणत इकडे आता नयना तो विषय टाळते. मग कला सुद्धा काहीच बोलत नाही. नयना आपलं आपलं जेवण करते पण जेवण करण्यासाठी ती मुळातच आलेली नसते, ती आलेली असते कलाचं जेवण बिघडवण्यासाठी, कलाला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला. आणि आता ती मनातल्या मनात विचार करते की या वेळेला
या वेळेला कलाला मी या सगळ्यामध्ये जर का आबांच्या नजरेमध्ये नाही पाडलं ना तर मी सुद्धा नाव सांगणार नाही नैना. दरवेळेला आबांच्या पुढे मागे करत ही या सगळ्यामध्ये मला दरवेळेला कमीपणा देते का? कमीपणा देत आहे म्हणून या सगळ्यामध्ये हिला आता मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि तिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. तोपर्यंत संगीता आपल्या घरामध्ये असते आणि तिच्या नजरेसमोरून अगदी कलाचा चित्रपट सरकावा तसं कलाचं नाट्यमय पद्धतीने झालेलं लग्न, कलाचं या सगळ्यामध्ये तिच्यासोबत कशी वागणूक झाली घरामध्ये, कशा पद्धतीने तिला या सगळ्यामध्ये कमीपणा दिला, त्याचप्रकारे अद्वैत नंतर तिच्याशी चांगलं कसं वागायला लागला, तिच्याशी गोडगोड वागायला लागला, त्यामुळे कसा आनंद आपल्याला झाला आणि आज कलाने सांगितलेला तो चांगुलपणा खोटा होता हे सगळं तिला आठवतं आणि या सगळ्याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. मी माझ्या कलेचं भलं करायला गेले पण या सगळ्यामध्ये कलेचं भलं व्हायच्या ऐवजी तिचं नुकसानच झालेलं आहे. मी माझ्या कलेचं खूप मोठं नुकसान केलंय असा विचार करत संगीता स्वतःलाच इथे आता दोष देत न जेवता बसलेली असताना काजल म्हणते, काय गाई, काय झालंय, तू का बरं इतकी उदास आहेस, जेव ना. त्यावरती दिनकर म्हणतो, काय झालंय, म्हणजे काय झालंय का हिचं, तू मला सांग बरं काजू, हिचं काही भिनसलंय का. यावरती काजल म्हणते, काय भिनसलंय माहित नाहीये, पण सकाळपासून हे हिच असंच चाललंय, म्हणजे बघा ना, मी हिला किती गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी हिला काही कळतच नाहीये, ती अशीच वागतीये. मग मात्र आता इकडे दिनकर तिला समजवतो, अगं संगे अशी वागलीस तर तब्येत तुझी बिघडेल, पण संगीता ऐकायला तयार नसते, ती जेवणाचं ताट उचलते आणि आता बेसिंगमध्ये ठेवून देते. मग दिनकर येतो, संगे काय झालंय, तू का अशी वागतेस, काय तुझ्या मनामध्ये सहलाय, बोलून मोकळी हो ना, काय घडलंय ते सांगितलंस तर तुझं सुद्धा मन मोकळं होईल, असं म्हणत तो आता तिला बोलण्यासाठी सांगत असतो. पण संगीताच्या डोक्यामधून विचार जाता जात नसतो आणि माझ्या कलेचं नुकसान मीच केलं, एकतर नैनीचं लग्न करण्यासाठी मी इतका आटापिटा केला, हे घर गहाण टाकलं आणि इतकी मोठी चूक केली, त्यानंतर दुसरी मोठी चूक केली ती म्हणजे नैनीचं लग्न जमलं नाही म्हणून कलेचं लग्न त्या घरात लावून दिलं. इतकी कशी मी निर्दयी होऊ शकले आणि माझ्यामुळे कलेचं सगळं भलं होण्याच्या ऐवजी तिचं नुकसानच झालंय, हे नुकसान मी कसं करू शकते असा विचार करत ती आता मात्र स्वतःला दोष देत असते आणि स्वतःच विचार करत असते की खरंच माझ्या कलेला या सगळ्यामध्ये कधीतरी तिला या सगळ्यामध्ये यश मिळेल का, तिचा संसार यशस्वी होईल का, हा सगळा विचार ती करत असते. तोपर्यंत इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात. ज्या वेळेला चांदेकरांच्या घरामध्ये सगळे जेवायला बसतात त्यावेळेला अद्वैत भाजी खातो. आता भाजी खाल्ल्यावरती अद्वैतच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते आणि ती म्हणजे भाजी तिखट आहे आणि तो विचार करतो, वा वा वा, आता सुद्धा हिने मला खूप मोठा मुद्दा दिलाय, म्हणजे काल माझ्या उपपीठमध्ये मुद्दाम हिने आता हे टाकली होती ना, मुद्दाम मिरचीचा ठेचा टाकला होता आणि मिरचीचा ठेचा टाकून हिने मला मुद्दामच तिखट दिलं. पण आत्ता ही सगळ्यांच्या समोर हिला मी आता पर्दाफाश करणार, काल तर मी गप्प बसलो पण आत्ता नाही, आज सुद्धा माझी भाजी तिखट झालेली आहे, हिने मुद्दाम माझ्या भाजीत हे टाकले, आता मात्र हिला मी काय सोडतच नाही, असं म्हणत अद्वैत स्वतःशीच विचार करतो आणि थोडीशी भाजी खाऊन म्हणतो, खरे अगं भाजीमध्ये तिखट किती टाकलेस माझ्या, किती तिखट भाजी झालेली आहे ही माझी, म्हणजे काल सुद्धा माझाच उपमा इतका तिखट का बरं होता आणि आज सुद्धा माझीच भाजी तिखट आहे, असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच अद्वैत कलावरती आरोप करायला लागतो. त्यावरती आबा म्हणतात, अद्वैत काय बोलतोयस तू, असं तुझ्याच भाजीमध्ये कोण बरं तिखट टाकेल. यावरती अद्वैत म्हणतो, आबा काल तुम्ही नाही का पाहिलं, माझाच ठेचा तिखट होता. यावरती आबा म्हणतात, अरे पण तूच तर काल बोललास ना की हे सगळं तुझ्यामुळेच, म्हणजे तुझं तोंड आलंय म्हणून झालंय आणि आज तिच्यावरती आरोप करतोयस, असं काय बोलतोयस अद्वैत, असं म्हणत आबा आता अद्वैतला चांगलेच फटकारतात. त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही आबा पण बघा ना माझी भाजी तिखट झाले, मग कशी काय माझीच भाजी तिखट झाले, असं म्हणत या सगळ्यामध्ये अद्वैत आता कलाला दोष द्यायला लागतो. त्यावरती मग मात्र कला म्हणते, तुझीच भाजी तिखट आहे हे कसं काय शक्य आहे. यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, ते काही मला माहित नाहीये, माझी भाजी तिखट आहे तर आहे, असं म्हणत अद्वैत आपल्या हट्टावरती अडून बसतो. त्यावरती आबा म्हणतात, अद्वैत थांब जरा,
आणि मग मात्र आबा आता अद्वैतच्या ताटामधली भाजी घेतात. अद्वैतच्या ताटामधली भाजी घेतल्यावरती आता मात्र आबा ती भाजी टेस्ट करतात आणि कला, अगं खरंच भाजी तिखट आहे, काय झालंय तरी काय, आज भाजी खरंच तिखट आहे, अद्वैत खरं बोलून राहिलाय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैतला अजूनच चांगला हे येतो की कलाने भाजी मुद्दामच माझी आता या सगळ्यामध्ये मुद्दामच तिखट केलेली आहे. मग आता अद्वैत म्हणतो, बघितलं दाबा, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझी भाजी तिखट झालेली आहे. त्यावरती आबा म्हणतात, अद्वैत पण एक गोष्ट लक्षात घे, फक्त तुझीच भाजी का बरं तिखट झालेली आहे, या सगळ्यामध्ये भाजीच पूर्ण तिखट होऊ शकते ना, थांब, अजून मी माझी भाजी खाल्लेली नाहीये. सरोज म्हणते, आबा पण हिने का बरं अद्वैतचीच भाजी तिखट केली. आबा म्हणतात, सरोज अगं असं काय करतेस, या सगळ्यामध्ये फक्त त्याचीच भाजी तिखट झाली असं कोण बोलतंय, मी तुला तेच सांगतोय ना, त्याची एकट्याचीच भाजी तिखट नाही तर सगळ्यांची होऊ शकते, असं म्हणत आबा सरोजला गप्प करतात. त्यावरती मग मात्र आबा त्यांची भाजी टेस्ट करतात, सरोज तिची भाजी टेस्ट करते. त्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांचीच भाजी तिखट झालेली असते. आबा म्हणतात, अगं कले म्हणजे भाजी ना सगळ्यांचीच जरा तिखट झाले बरं का. यावरती कला म्हणते, हे कसं शक्य आहे, म्हणजे खरं सांगायचं तर आबा मी ना भाजी टेस्ट करून पाहिली होती, मी आधी भाजी टेस्ट केली आणि त्यानंतर मग भाजी बघितली आणि ठेवली. यावरती अद्वैत म्हणतो, कसं शक्य आहे, माझी तर भाजी तिखट झाले ना. यावरती आता इकडे सरोज म्हणते, लक्ष कुठे असतं का तुझं कामामध्ये, म्हणजे भाजी तिखट झाले काय झाले जरा बघायला नको का. मग आता रोहिणी पण चिडते, कला अगं इतकी सगळी तिखट भाजी खाऊन सगळ्यांची पोटं खराब होतील, तुला कळतंय का, तू या सगळ्यामध्ये विचार तरी केलायस का की सगळ्यांना किती त्रास होईल, ते तुला काय पडलंय म्हणा या सगळ्याचं, असं म्हणत एक एक करत सरोज, श्रीकांत, रजनी सोडून रोहिणी आणि अद्वैत चौघजण कलावती तुटून पडतात तिने भाजी तिखट केल्यामुळे. आता आबा बोलायला लागतात. आबा म्हणतात, अरे काय चाललंय, एखाद्या वेळेला असं कधीतरी होऊ शकतं ना की तिच्या हातून भाजी चुकून हे झाले, पण ती म्हणते की मी टेस्ट केली होती. यावरती नैना म्हणते, पण कला अगं चुकी तर होऊ शकते ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तू का डिफेंड करतेय स्वतःला, तुझ्याकडून नक्कीच चुकी होऊ शकते. यावरती कला सांगते, पण मी बघितली होती हे मी म्हणते ना. नैना म्हणते, नाही नाही पण तुझ्याकडून चुकी होऊ शकते, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो, हो की तुझी बहीण म्हणते ना चुकी होऊ शकते, तर तुझ्याकडून चुकी होऊ शकते. आबा म्हणतात, बास करा सगळ्यांनी, म्हणजे कसं आहे ना, आपण कोल्हापुरात राहणारी माणसं, आपण कोल्हापुरात राहणारी माणसं आहोत, तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये विचार करतोय की आपण तिखट कसं खायचं, म्हणजे कसं आहे ना, कोल्हापुरात खाणारी माणसं आता ही तिखटच असतात, तिखटच खातात. एखाद वेळेला झणझणीत आता आपण मिसळ वगैरे खातो, माहिती आहे ना, मग ही मिसळ खाताना ती कशी असते, झणझणीत ना, आता हल्ली आपल्याला पोटाला त्रास होतात आणि हे सगळं घडतं, त्यामुळे आपण तिखट खाणं सोडलंय, पण तरी सुद्धा आता इकडे आपण तिखट एक दिवशी खाल्लं तर काहीच बिघडत नाहीये, असं म्हणत आबांनी आता मात्र इकडे कलाची बाजू घेतलेली असते. आणि त्यावरती आता सगळेजण गप्प बसतात आणि आबा सांगतात, काहीही झालं तरी एखाद दिवस तुम्ही तिखट खाऊ शकता. आबांनी ही बाजू घेतल्या होती, सरोजचा चेहरा पडतो आणि काहीही झालं तरी आबा नेहमी हिचीच बाजू घेणार म्हणून नैना चिडलेली असते. आता मात्र इकडे नैना चिडते आणि ती म्हणते, काय चाललंय काय आबांचं, म्हणजे आता आबा या सगळ्यामध्ये कधीच माझी बाजू घेत नाहीयेत, पण नेहमी मात्र कलाची बाजू घेण्यामध्ये आबा आता एक्सपर्ट आहेत, मला तर आबांचं काहीच कळत नाहीये, असं म्हणत आता मात्र इकडे सगळेजण आबांवरती नाराज होतात. तोपर्यंत रूममध्ये अद्वैत येतो आणि काय चाललंय तुझं, दरवेळेला तुझं काहीतरी नवीन असतं. कला म्हणते, मी काय केलंय, मी माझी भाजी शांत आहे आणि तू माझं मला शांत राहू दे, या सगळ्यामध्ये मला चिडवण्याचं काम करू नकोस, असं म्हणत कला काहीतरी अपसेट असते. तिला या सगळ्यामध्ये काहीतरी गोष्टी चुकीच्या घडतायत असं सारखं वाटत असतं, पण काय चुकीचं घडतंय हे कळत नसतं. तोपर्यंत इकडे आता संगीताला
कलाला आपल्यामुळे हे सगळं असं आयुष्य जगायला लागतंय याचं खूप वाईट वाटत असतं. आपल्यामुळे कलाला या सगळ्यामध्ये कमीपणा घ्यायला लागतोय हे तिला पटत नसतं आणि त्याच वेळेला संगीता स्वतःला संपवण्याचा निर्णय घेते, स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेते. तोपर्यंत कला आता इकडे देवाची प्रार्थना करत असते की मला खूप हुरहुर लागलेली आहे, नक्की या सगळ्यामध्ये काय घडतंय, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ठेव, कोणतंही अघटित प्रकार घडू देऊ नको.